नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार बावीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम किंवा पहिल्यांदाच जर तुम्ही या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर या ठिकाणी तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अलीकडेच स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचे अनावरण कोणी केलेले आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाइप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचे नुकतेच अनावरण करण्यात आलेले आहे तर याच्याबद्दल काही पाच सहा पॉईंट ते लिहून घ्या पहिला पॉइंट हे जे काय स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी आहे ते कोणत्या ठिकाणी आहे तर मुचिंतल म्हणजेच हैदराबाद जे की तेलंगणामध्ये स्थित आहे या ठिकाणी हे स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी स्थित आहे याची उंची जर विचारली तर दोनशे सोळा फूट किंवा मीटरमध्ये विचारलं तर सहासष्ट मीटर एवढी त्याची उंची आहे याला सुरुवात कधी झाली बांधण्यास तर दोन मे दोन हजार चौदाला उद्घाटन कधी करण्यात आलं पाच फेब्रुवारी दोन हजार बावीस ला आणि कोणाला समर्पित आहे हे तर रामानुजांना समर्पित आहे हे झालं स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी अजून एक आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी ते कोठे आहे आणि त्याची हाईट किती आहे हे मला कमेंट करून सांगायचं आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओ मध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे नवीन संचालक न्यू डिरेक्टर कोण झालेले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डॉक्टर उन्नी कृष्णन नायर यस असं त्या व्यक्तींचं नाव आहे मी परत एकदा वाचतो डॉक्टर उन्नी कृष्णन नायर यस हे कोण आहेत न्यू डायरेक्टर कशाचे विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे या ठिकाणी ते नवीन डायरेक्टर आहेत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे अगोदर कोण होते तर इस्रोच्या ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटरचे ते संचालक होते ते आता विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे नवीन संचालक असणार आहेत हे जे काही स्पेस सेंटर आहे ते कोठे आहे तर तिरुवनंतपुरम म्हणजेच केरळ या ठिकाणी स्थित आहे ठीक आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए अजित कुमार मोहंती हे कोण आहेत हे बार्कचे संचालक आहेत त्याच्यानंतर पर्याय क्रमांक बी जी सतीश रेड्डी तर हे आहेत डी आर डी ओचे चेअरपर्सन आहेत पर्याय क्रमांक सी एस सोमनाथ हे कोण आहेत तर हे इस्रोचे चेअरमॅन आहेत या दोन्ही तिन्ही गोष्टी पण लिहून घ्या एका साईडला तसेच या ठिकाणी अन अकॅडमी जी की भारतातील सर्वात मोठी ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी तुम्ही या प्लस फीचर्स सकट वेगवेगळ्या एक्झामची तयारी तुम्ही घर बसल्या करू शकता दोन फीचर लॉन्च केलेले आहेत या ठिकाणी आस्क अ डाऊट नावाचं एक फीचर आहे आणि लाईव्ह मेंटॉर्शिप प्रोग्राम सुद्धा सुरू केला आहे ज्याच्यामध्ये शंकाचं निरसन संकल्पना आणि परीक्षा धोरण याच्यावरती मार्गदर्शन केले जाईल तसेच या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठी आता एक्झाम घेण्यात येणार आहे वीस फेब्रुवारीला सकाळी वाजता एमपीएससी एक्झाम स्टेन हा कोड तुम्ही यूज करून ही एक्झाम देऊ शकता ज्याच्यामध्ये रँक आलेल्या विद्यार्थ्यांना गिफ्ट वाउच भेटणार आहे त्याच्यानंतर तेरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता सुद्धा एक एमपीएससी पी साठी क्यू स्पेशल टेस्ट ठेवण्यात आली आहे याच्यामध्ये सुद्धा रँक मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी गिफ्ट वाउचर सुद्धा भेटणार आहेत याच्यानंतर दोन हजार एकवीस बावीस मधील ज्या काही जाहिरातीनुसार होणाऱ्या परीक्षा आहेत त्याच्या या सर्व तारखा आहेत या ठिकाणी एकाच सबस्क्रिप्शन मध्ये तुम्ही या सर्व एक्झामची तयारी करू शकता तुम्हाला फक्त कोड यूज करायचा आहे एमपीएससी एक्झाम स्टेन या ठिकाणी एक महिन्यापासून ते चोवीस महिन्यापर्यंत कितीही महिन्याचं तुम्ही जेव्हा प्लस सबस्क्रिप्शन बाय करताल तेव्हा तुम्हाला कोड यूज करायचा आहे एम पी एस सी एक्झाम टेन या ठिकाणी तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोविड एकोणीस विरुद्ध डी लस असलेला पहिला देश कोणता देश बनलेला आहे तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला प्यारा भारत देश तर या ठिकाणी भारत देश हा पहिला असा देश बनलेला आहे ज्या ठिकाणी कोविड नाईन्टीनच्या विरुद्ध डी एन ए व्हॅक्सिन असलेला हा देश बनलेला आहे पहिला देश याचा अर्थ काय मागचं कारण काय 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 हे डीएनए लस 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 वेदना रहित ही असणार असणार आहे आहे आणि ठीक आहे या ठिकाणी ही तयार कोटी झाली तर असा पण प्रश्न विचार जाऊ शकतो तर एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या तर अहमदाबाद मध्ये लस उत्पादक आहे झायडस कॅडीला यांनी या ठिकाणी या लसीचं प्रोडक्शन केलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा केंद्र सरकारने कोणत्या राज्यामध्ये चार हजार दूरसंचार टॉवर उभारण्याची घोषणा केलेली आहे तर तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओडिसा राज्यामध्ये या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटने जवळपास चार हजार दूरसंचार टॉवर बांधण्याची नुकतीच घोषणा केलेली आहे सोबत सोबत एक, एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या या, या राज्यातील सर्व गावांना नेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी तीन हजार नऊशे मोबाईल टॉवर बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे पर्याय क्रमांक बी ओडिशा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी लगेच आपण चर्चा करूया राज्याची स्थापना झाली एक एप्रिल मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक राज्यपाल आहेत गणेशी लाल आणि राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलिपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौथा संसद आदर्श गाव योजनेअंतर्गत अलीकडेच कोणत्या राज्यातील सात गावांनी अव्वल स्थान पटकावलेले आहे तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तेलंगणा या राज्यातील जवळपास सात वेगवेगळ्या गावांनी या ठिकाणी कोणत्या योजनेअंतर्गत संसद आदर्श गाव योजनेअंतर्गत या गावांनी अव्वल स्थान पटकवलेलं आहे मग ही जी काही योजना आहे संसद आदर्श ग्राम योजना कधी सुरू झाली तर दोन हजार चौदाला सुरू झाली आहे या ठिकाणी मागचा पर्पज काय किंवा ही योजना काय आहे तर त्याच्याबद्दल एक पॉइंट लिहून घ्या एक ग्रामीण विकास कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये खेड्यातील विकासावर व्यापकपणे लक्ष केंद्रित केले जाते ज्यामध्ये सामाजिक विकास सांस्कृतिक विकास आणि गाव समुदायाच्या सामाजिक एकत्रीकरणासाठी लोकांमध्ये प्रेरणा पसरवणे हे याच्यामध्ये समाविष्ट आहे तर पर्याय क्रमांक ए तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी तेलंगणाबद्दल लगेच चर्चा करूया तेलंगणा राज्याची स्थापना झाली दोन जून दोन हजार चौदा ला या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत के चंद्रशेखर राव राज्यपाल आहेत तमिलिसाई सौंदरराजन आणि राजधानी आहे हैदराबाद दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी आणि महावीर हरिना आणि दोन महत्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाचवा अलीकडेच भारत सरकारने कोणत्या राज्यातील तीन ठिकाणांची नावे बदलण्यास मान्यता दिलेली आहे तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एम पी म्हणजेच मध्य प्रदेश या राज्यातील वेगवेगळ्या तीन प्लेसेसची जी काही नावे आहेत ते या ठिकाणी बदलण्यासाठी मान्यता दिलेली आहे ॲप्रुव्हल दिलेली आहे मग ते तीन ठिकाण कोणकोणते कुन आहेत तर पहिलं ठिकाण लिहून घ्या होजंगाबाद नगर आहे त्याचं नाव बदलून काय ठेवण्यास मान्यता दिली दिली आहे नर्मदापुरम त्यानंतर दुसरं ठिकाण आहे शिवपुरी त्याचं नाव बदलून काय ठेवण्यास मान्यता दिली आहे कुंडेश्वर धाम आणि तिसरं ठिकाण आहे बाबाई याचं नाव बदलून माखन नगर असं ठेवण्यासाठी परवानगी दिलेली आहे तर पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी लगेच आपण मध्य सुद्धा चर्चा करूया पहा अभ्यास किती करता याला कधीच महत्त्व नाही आहे केलेल्या अभ्यासावरती तुम्ही रिव्हिजन किती वेळेस मारता रिव्हिजन किती वेळेस करता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे या ठिकाणी मध्य प्रदेश बद्दल माहिती जाणून घेऊया मध्य प्रदेश राज्याची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंग चौहान राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ सात महत्वाचे नॅशनल पार्क आहेत बंदवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना आणि वनविहार आणि चार महत्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारणा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा इम्पॉर्टंट प्रश्न आहे कोणता देश भारताकडून चारशे वीस ब्रॉडगेज रेल्वे वॅगन खरेदी करणार आहे तर सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बांगलादेश या ठिकाणी आपल्या भारताकडून जवळपास चारशे वीस ब्रॉडगेज रेल्वे वॅगन खरेदी करणार आहे याच्याबद्दल एक पॉइंट लिहून घ्या बांग्लादेश रेल्वेचे प्रकल्प संचालक मिझानूर रहमान आणि हिंदुस्तान इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये हा करार झालेला आहे या ठिकाणी किती ब्रॉडगेज रेल्वे वॅगन घेणार आहेत चारशे वीस याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर पर्याय क्रमांक सी बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी लगेच आपण बांगलादेशबद्दल बद्दल तीन गोष्टी जाणून घेऊया पंतप्रधान आहेत शेख हसीना राजधानी आहे ढाका आणि बांगलादेशचं चलन वापरलं जातं बांगलादेशमध्ये बांगलादेशी टका पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सातवा अलीकडेच ए डी बी बँकेने दोन हजार एकवीसमध्ये कोणत्या देशाला चार पूर्णांक सहा अब्ज डॉलर एवढं विक्रमी कर्ज दिलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अगेन आपला भारत देश तर या ठिकाणी ए डी बी बँकेने दोन हजार एकवीस या, एक या आर्थिक वर्षामध्ये चार पूर्णांक सहा अब्ज डॉलर एवढं विक्रमी कर्ज दिलेलं आहे एवढं अवाढव्य लोन दिलेलं आहे याच्यामध्ये अंतर्गत एक पॉइंट लिहून घ्या ज्याच्यामध्ये म्हणजे या चार पूर्णांक सहा अब्ज डॉलरमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रतिसादासाठी एक पूर्णांक आठ अब्ज डॉलर एवढंसुद्धा समाविष्ट आहे याच्यामध्ये आणि जे काय राहिलेलं आहे ते जवळपास बारा तेरा राज्यातील जे काय वेगवेगळ्या वेग योजना आहेत स्कीम्स आहेत त्याच्यासाठी हे लोन दिलेलं आहे तो भारत है या बैंके ने दिला है? तर पर्याय क्रमांक बी भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोणत्या बँकेने कर्ज दिले आहे तर एडीबी बँक एडीबी बँक म्हणजे फुल फॉर्म काय एशियन डेव्हलपमेंट बँक आशियाई विकास बँक असं मराठीमध्ये म्हणता येईल ज्या बँकेचे अध्यक्ष आहेत मात्सुगु असकावा मुख्यालय आहे त्या बँकेचं मांड लुआंग जी की फिलिपिन्समध्ये स्थित आहे आणि या बँकेची स्थापना झाली एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्टला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठवा सौरव गांगुलीने जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी कोठे केलेली आहे तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राजस्थान राज्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा क्रिकेट स्टेडियम असणारे त्याची पायाभरणी नुकतीच सौरव गांगुलीने या ठिकाणी राजस्थानमध्ये केलेली आहे राजस्थानमध्ये पर्टिक्युलरली कोठे असं विचारलं तर पिंक सिटी म्हणजेच जयपूर या ठिकाणी याची पायाभरणी केलेली आहे आता याच्याबद्दल दोन तीन महत्त्वाचे पॉईंट आहेत ते लिहून घ्या पहा पहिला पॉईंट लिहून घ्या जयपूरमधील जगातीलच तिसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असणार आहे या ठिकाणी हे जेव्हा क्रिकेट स्टेडियम बनेल तेव्हा याच्याबद्दल काय माहिती असेल तर तेव्हा या ठिकाणी भारतातील हे दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असणार आहे आणि जसं की आत्ताच पाहिलं जगातील तिसरे भारतातील दुसरे आणि जगातील तिसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असणार आहे मग जगातील तिसरे तर आहे हे आपल्याला समजलं मग जगातील पहिले दोन मोठे क्रिकेट स्टेडियम कोणकोणते आहेत तर पहिलं आहे नरेंद्र मोदी स्टेडियम जे की अहमदाबादमध्ये आहे हे जगातील पहिले सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे आणि दुसरं कोणतं आहे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड की ऑस्ट्रेलियामध्ये आहे हे जगातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे क्लिअर कन्फ्युजन बिलकुल होऊ द्यायचं नाही पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नववा, अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये रथसप्तमी नावाचा एक फेस्टिवल असतो उत्सव असतो तो, तो नुकताच साजरा करण्यात आलेला आहे तर नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी नुकोताच अलीकडेच रथसप्तमी नावाचा एक फेस्टिवल पार झालेला आहे किंवा साजरा करण्यात आला आहे पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी आंध्र प्रदेश बद्दल लगेच आपण माहिती जाणून घेऊया आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत वाय एस जगनमोहन रेड्डी राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिश्चंदन आणि राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे नॅशनल पार्क आहेत व्यंकटेश्वरा पापीकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमशिला श्रीशैल्यम आणि नागार्जुना सागर या ठिकाणी एक प्लस पॉईंट लिहून घ्या महत्वाचा आहे सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे म्हणजेच आंध्र प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा मानवी तस्करी रोखण्यासाठी देशव्यापी आहट ऑपरेशन नावाचं एक ऑपरेशन कोणत्या ऑर्गनायझेशनने सुरू केलेलं आहे तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आर पी एफ म्हणजेच काय इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स तर या ठिकाणी यांनी या ठिकाणी मानवी तस्करी रोखण्यासाठी देशव्यापी आहट ऑपरेशन नावाचं एक ऑपरेशन सुरू केलेलं आहे या ठिकाणी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स असं नाव होतं त्याचं बदलून आता नवीन नाव काय ठेवण्यात आलं इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स ठीक आहे या ठिकाणी लगेच याच्याबद्दल चार गोष्टी जाणून घेऊया रेल्वे संरक्षण दल ज्याची स्थापना झाली दोन जुलै अठराशे बहात्तरला सध्याचे रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव महासंचालक आहेत कशाचे रेल्वे संरक्षण दलाचे संजय चड्डर आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि जर तुम्हाला असं विचारलं आर पी एफचा चा काय आहे तर या ठिकाणी यशो लभसुआ पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कोणत्या देशाचा वेगवान गोलंदाज ज्यांचं नाव होतं सुरंगा लकमलने नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे म्हणजेच काय रिटायरमेंट घोषित केलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी श्रीलंका या देशाचा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वेगवान गोलंदाज आहे ज्याचं नाव आहे सुरंगा लकमल यांनी या ठिकाणी नुकतीच या ठिकाणी रिटायरमेंट घोषित केली आहे अशा प्रकारे आजचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा भारत आणि कोणत्या देशाने नवी दिल्ली या ठिकाणी संयुक्त राष्ट्रांशी संबंधित मुद्द्यांवरती द्विपक्षीय सल्ला मसलत नुकोतीच केली आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत आणि रशिया या दोन देशांनी या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी संयुक्त राष्ट्रांशी संबंधित मुद्द्यांवरती द्विपक्षीय सल्ला मसलत केली आहे पर्याय क्रमांक ए रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शेवटी जाता जाता आपण रशियाबद्दल सुद्धा तीन गोष्टी जाणून घेऊया अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन दोन हजार छत्तीस पर्यंत हे अध्यक्ष असणार आहेत राजधानी आहे मॉस्को आणि चरण वापरलं जातं रशियन और रुबल तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी हा कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न गोल्डन बॉय नीरज चोप्रा नावाचं एक पुस्तक आहे पुस्तकाचं नाव काय आहे गोल्डन बॉय नीरज चोप्रा नावाचं एक पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत किंवा हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे नवदीप सिंग गिल अमरदीप सिंग आदित्य चोप्रा की श्रीयश गुप्ता तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये भिन्नपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काहीच हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दरोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद